ओळखलत मला? मी सावित्री, सावित्रीबाई ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या। वयाच्या अवघ्या 9व्याच वर्षी माझं लग्न ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी झालं। लग्न झाल्यावर समजलं की हा कोणी सामान्य माणूस नव्हे तर लाखो करोडो लोकांना जगण्याची उमेद देणारा एक क्रांती सूर्य आहे। 1 जानेवारी, होय 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडेवाड्यामध्ये आम्ही पहिल्या शाळेची सुरुवात केली। भारतीय माणसासाठी सुरू केलेली पहिली शाळा होती ती, आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिकाही होते बरं का। हे कार्य जोखमीचं होतं आणि खडतरही, पण घाबरणं किंवा कच खाणं हे आमच्या रक्ताला मानवणारं नव्हतं। शेळपटासारखं जगलात तर काम तमाम होतं आणि वाघासारखं जगलात तर नाम होतं नाम। सनातन्यांची मात्र नुसती धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून नुसती कोल्हेपुई सुरू होती। सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतलं तर कसा काय बुडतो यांचा धर्म? माणूस धर्मासाठी असतो का धर्म माणसासाठी हे काही कळतच नव्हतं। असो, आम्ही मात्र आमचं कार्य सुरूच ठेवलं, कारण आमच्या खांद्यावर जबाबदारी होती ते उद्याचे तळपते सूर्य घडवण्याची। हाच तर आमच्या उभयतांचा संसार होता आणि याच कार्यासाठी तर आम्ही बांधले गेलो होतो। शेठजी नेहमी मला म्हणायचे, सावित्री, माणूस घडवायचा असेल तर त्याच्यातलं अज्ञान पहिलं दूर केलं पाहिजे, आणि जर अज्ञान दूर करायचं असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही बरं का। देशील का मला साथ? मी फक्त होकारच दिला नाही तर मीच सुरुवात केली। शाळेत जाताना कोणी शेण फेकून मारे, कोणी दगड, तर कोणी चिखल, पण तरीही मी घाबरले नाही किंवा खचले नाही। मी माझं शिक्षण कार्य जोमाने सुरूच ठेवलं। शेठजींच्या मार्गदर्शनाखाली सत्यशोधक समाजाचं तर कार्य सुरूच होतं। हळूहळू आमच्या शिक्षण कार्यालाही भरारी आली। आत्या सगुणाबाई, फातिमा शेख अशा अनेक स्त्रियांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं आणि शिक्षण कार्याचा विकास होऊ लागला। 18व्या शतकामध्ये जे पाऊल मी उचललं त्याचा आज खरोखर मला मनातून आनंद होत आहे, कारण आज बस कंडक्टर पासून भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत स्त्री पोहोचली आहे। काळ बदलला, वेळ बदलली, पण माणसाची मानसिकता बदलली नाही। आजही लोकांना सांगावं लागतं की बेटी बचाव आणि बेटी पढाव। मी एवढंच सांगू इच्छिते, जाग्या हो माझ्यासारख्या सावित्रींनो, आणि शिकवा मुलींना। मी एवढंच सांगेन की एक मुलगा शिकला तर एक घर पुढे जाईल, पण जर मुलगी शिकली तर 2 घर पुढे नेते। जाता जाता सर्व स्त्रियांना माझा एवढाच उपदेश राहील, बोई जाते हे बेटे, उग जाती है बेटिया।
स्कूल जाते हैं बेटे, पर आगे बढ़ जाती है बेटियां। मेहनत करते हैं बेटे, पर अव्वल आती है बेटियां। मेहनत करते हैं बेटे, पर अव्वल आती है बेटियां। हमेशा रुलाते हैं बेटे, पर हंसा देती है बेटियां। आशा करते हैं हम बेटों से, हाँ आशा करते हैं हम बेटों से, पर पूरी कर जाती है बेटियां। धन्यवाद।